गेल्या 15 दिवसांपासून धोधो कोसळणाऱ्या संततधार पावसामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढच होते. त्यामुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा वेढा पडला असून पंचगंगा नदीचं पाणी कुरुंदवाड शहरातील अनेक नागरिकांच्या घरात शिरलंय. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर कुरुंदवाडेतील स्वागत कमाणीजवळ शिवतीर्थ येथे अनवडी पंचगंगा नदीचं पाणी रस्ता ओलांडून रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आणि कुरुंदवाडमधून बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. दरम्यान ऋषीमाळी कुरुंदवाड मार्गावरील शिवतीर्थजवळ गेल्या 5 दिवसांपासून पुराचं पाणी वाहत आहे. पाण्याला मोठी धार आहे, तरीही यातून धोका पत्करून धाडसानं वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ऋषीवाडी आणि कुरुंदवाडला जाण्यासाठी चारचाकी वाहनातून किंवा टेम्पो पिकअपमध्ये दुचाकी घालूनच कुरुंदवाड नृसिंहवाडीकडे जात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र या चारचाकी आणि टेम्पो पिकअप वाहनचालकांनी याचा गैरफायदा घेऊन दुचाकी बाहेर सोडण्यासाठी जवळपास 50 ते 100 रुपये दुचाकीस्वारांकडून घेत आहेत असं नागरिकांच्यातून बोललं जात आहे. येथील शिवतीर्थपासून ते स्वागत कमानीपर्यंत जाण्यासाठी चक्क 100 रुपयाचा भूर्दंड दुचाकीस्वारांना सोसावा लागतो आहे. हे टेम्पो चालक पिकअप चारचाकी वाहनचालक दररोज 1000 रुपये कमवत आहेत याकडं कोणाचंच लक्ष नाही. त्याबद्दल दुचाकी वाहनचालकांच्यामधून नाराजी व्यक्त केली जाते आहे. शिवतीर्थजवळील पाण्याला मोठी धार पडली आहे, त्यामुळे येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनातून किंवा टेम्पो पिकअपमध्ये दुचाकी घालूनच पुराच्या पाण्यातून जाताना अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.